स्टूडेंट्स, आज आपल्याला स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम्स बघायचं आहे. काल आपण क्रोमोसोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स बघितलं की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मेंडेलने सगळ्यात पहिले त्याच्यावर बरंचसं त्यांनी स्वतःचं वर्क केलं होतं, पण ते अननोटिस्ड आणि अनरेकॉग्नाइज राहून गेलं. मग तीन सायंटिस्टनी परत त्याच्यावर रिस्टडी केलं किंवा रिडिस्कवरी केली त्याच्यावर, ज्यांचं नाव होतं युगडी राईस, त्याच्यानंतर चर्मार आणि नंतर सुटन अँड बोवेरी नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं होतं, त्याच्यावर परत रिडिस्कवरी केली आणि त्यांचा जे त्याच्यावरचे जे ऑब्झर्वेशन होते जे परत ऍडव्हान्समेंट मध्ये मायक्रोस्कोपी मध्ये ऍडव्हान्समेंट आल्यानंतर त्यांनी परत सेल डिव्हिजनचे जे स्टेजेस होते ते स्टडी केले आणि त्याच्यावरून त्यांना क्रोमोसोम्सचं जे प्रॉपर स्ट्रक्चर होतं ते त्यांनी ऑब्झर्व केलं, व्हिज्युअलाइज केलं आणि त्याच्यावरून त्यांनी परत त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे इम्प्रूव्हमेंट्स आहेत ते सांगितलं आणि क्रोमोसोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स अशा प्रकारे रिडिस्कवर केली गेली. मग आता नेमकं क्रोमोसोम म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, कुठले कुठले त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे अदर स्ट्रक्चर्स असतात, ठीक आहे, तर ते आपल्याला बघायचंय. तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम. सो हे डायग्राम मी काढलेत, इकडे प्रॉपर एक डायग्राम आहे की जी क्रोमोसोमचे पार्ट्स याच्यामध्ये शो केलेत या डायग्राम मध्ये. वाई हे क्रोमोसोम मध्ये कुठल्या प्रकारचे कॉन्स्ट्रिक्शन होतात किंवा कुठले आणखी पार्ट्स प्रेझेंट असतात ते याच्यामध्ये सांगितलंय आणि हे दोन्ही जे स्ट्रक्चर्स आहेत ते काय रिप्रेझेंट करतात, ते रिप्रेझेंट स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम, ठीक आहे. ओके, टर्न टू द नेक्स्ट पॉइंट. मग आता क्रोमोसोमच्या स्ट्रक्चर मध्ये कुठले कुठले पॉइंट सांगितलेत ते आपल्याला बघायचंय. फर्स्ट पॉइंट आहे दीज आर दी बेस्ट विजिबल अंडर मायक्रोस्कोप एट मेटाफेज. आता मेटाफेज, टिलोफेज, एनाफेज काय आहे हे आपल्याला सेल डिव्हिजन मध्ये बघायचं आहे, याच्यानंतर ते चॅप्टर आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय सांगितलंय की जी मेटाफेज असते सेल डिव्हिजनच्या वेळी घडून येणारी जी मेटाफेज असते त्याच्यामध्ये हे जे क्रोमोसोम्स आहे ते मायक्रोस्कोपच्या अंडर आपण क्लिअरली आणि एकदम बेस्ट विजिबल होत असतात. ते सेल डिव्हिजनची जी मेटाफेज असते त्या मेटाफेजच्या वेळी हे जे क्रोमोसोम्स असतात हे क्लिअरली आपल्याला अंडर मायक्रोस्कोप विजिबल होतात. ऍज ऍट दी स्टेज क्रोमोसोम्स आर हायली कंडेन्स्ड. ते का क्लिअरली विजिबल होतात मेटाफेजच्या वेळी, कारण मेटाफेजच्या वेळी हे जे क्रोमोसोम्स असतात हे हायली कंडेन्स्ड फॉर्म मध्ये असतात आणि त्याच्यामुळे आपण त्यांना इझिली काय करू शकतो, व्हिज्युअलाइज करू शकतो, ठीक आहे. ते एकदम क्लिअरली सेपरेटेड असतात म्हणून आपण त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते अगदी व्यवस्थितपणे ऑब्झर्व करू शकतो अंडर मायक्रोस्कोप. टिपिकल क्रोमोसोम कन्सिस्ट ऑफ टू क्रोमॅटिड्स विच आर जॉईंट टुगेदर एट सेंट्रोमियर. आता लुक इट दिस डायग्राम ए मध्ये दाखवलंय की दोन क्रोमॅटिड्स असतात, लाईक वन दिस वन इज अँड दिस वन इज फर्स्ट अँड दिस वन इज सेकंड, म्हणजे अशा दोन क्रोमॅटिड्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, तर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम्स मध्ये आपण आधी काही पॉइंट पाहिले की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सेल डिव्हिजन मधली जी मेटाफेज असते त्या मेटाफेज मध्ये हे जे क्रोमोसोम्स असतात ते अंडर मायक्रोस्कोप क्लिअरली विजिबल होतात. सेकंड पॉइंट आपण पाहिला की त्या स्टेजमध्ये हे हायली कंडेन्स्ड सेपरेटेड फॉर्म मध्ये असतात म्हणून आपण इझिली त्यांना क्लिअरली व्हिज्युअलाइज करू शकतो विथ द हेल्प ऑफ देन मायक्रोस्कोप. देन काय सांगितलं की टिपिकल मायक्रोस्कोप जो असतो इट कन्सिस्ट ऑफ टू क्रोमॅटिड्स. टू क्रोमॅटिड्स कशा, तर दिस वन इज फर्स्ट अँड दिस वन इज सेकंड, म्हणजे हे जे दोन क्रोमॅटिड्स असतात ते क्रोमोसोमच्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतात. ते इकडे सांगितलंय की टिपिकल क्रोमोसोम कन्सिस्ट ऑफ टू क्रोमॅटिड्स. टिपिकल क्रोमोसोमचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये दोन क्रोमॅटिड्स प्रेझेंट असतात विच आर जॉईंट टुगेदर ऍट सेंट्रोमियर, की ह्या दोन क्रोमॅटिड्स एकमेकांशी जॉईंट फॉर्म मध्ये असतात आणि त्यांना जॉईंट करण्याचं काम हा सेंट्रोमियर करत असतो, ठीक आहे. दीज क्रोमॅटिड्स, दीज टू क्रोमॅटिड्स ऑफ टिपिकल क्रोमोसोम इज जॉईंट टुगेदर विथ द हेल्प ऑफ दीज सेंट्रोमियर, ठीक आहे. सेंट्रोमियरच्या मदतीने हे जे दोन क्रोमॅटिड्स असतात क्रोमोसोमचे हे एकमेकांशी कसे असतात, जॉईंट असतात. देन प्रायमरी कॉन्स्ट्रक्शन कन्सिस्ट ऑफ डिस्क शेप प्लेट कॉल्ड एज कायनेटोकोर. मग
प्राइमरी कॉन्स्ट्रिक्शन कोणतं? तर दिस प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. ठीक आहे, इथे एक डिस्क शेप एक सर्क्युलर प्लेट दिसते. ठीक आहे, याला आपण प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, कॉन्स्ट्रिक्शनचा मीनिंग होतो बाळांनो आकुंचन पावणे. ठीक आहे, इकडे जर तुम्ही पाहिलं तर युनिफॉर्म स्ट्रक्चर आहे आणि इकडे काय झालंय की लाईक इथे सुद्धा दाखवलंय त्यांनी. तर कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय की स्लाइटली ती तेवढा जो एरिया असतो तो आतल्या साईडला प्रेस झालेला असतो, दॅट इज कॉन्स्ट्रिक्शन तुम्ही त्याला म्हणता. तर हे जे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असतं तिथे एक डिस्क शेप प्लेट प्रेझेंट असते की ज्याला म्हटलं जातं कायनेटो कोर. ती जी डिस्क शेप प्लेट असते त्या प्लेटला काय म्हटलं जातं? कायनेटो कोर. वेन स्पिंडल फायबर्स गेट अटॅच ड्युरिंग सेल डिव्हिजन, मग या ठिकाणी किंवा ही जे कायनेटो कोर असतं त्या कायनेटो कोरला सेल डिव्हिजनच्या वेळी जे स्पिंडल फायबर्स असतात ते अटॅच होत असतात. तर हे स्पिंडल फायबर्स म्हणजे काय आहे ते ऑब्व्हियसली आपण सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये बघणार आहोत. पण स्पिंडल फायबर्स काय असतात की जेव्हा पेशींचं विभाजन होत असतं तेव्हा त्यांना एखाद्या ठिकाणी घट्ट चिकटवून ठेवण्यासाठी जे फायबर्स हेल्प करत असतात किंवा त्या सेलला डिवाइड होण्यामध्ये जे फायबर्स हेल्प करत असतात ते फायबर्स म्हणजे स्पिंडल फायबर्स असं त्यांना आपण म्हणतो. तर हे जे स्पिंडल फायबर्स असतात हे या कायनेटो कोरला किंवा ही जी डिस्क शेप प्लेट असते तिथे अटॅच होत असतात ड्युरिंग सेल डिव्हिजन. तर ओके, ते सेल डिव्हिजनच्या वेळी कुठल्या कुठल्या स्टेजेस असतात हे आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघायचंच आहे. टर्न टू द नेक्स्ट पॉइंट. सम फ्यू क्रोमोझोम्स पोझेस ऍडिशनल वन ऑर टू कॉन्स्ट्रिक्शन कॉल्ड ऍज सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. लाईक आता इथे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन मी दाखवलंय राईट, तर मग अशाच प्रकारे काही जे क्रोमोझोम्स असतात त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कॉन्स्ट्रिक्शन प्रेझेंट असतात. मग पहिले जे असेल त्याला आपण प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणणार, सेकंडरी जे सॉरी सेकंड जे असेल त्याला आपण म्हणतो सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. काही क्रोमोझोम मध्ये असं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असे प्रेझेंट असतात. एट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट, आता इथे दाखवलंय सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट अँड दिस वन इज सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड. ठीक आहे, दोन सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन ज्याच्यामध्ये होत असतात ज्याच्यापैकी पहिलं जे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असतं त्याचं फक्त काम असतं न्यूक्लिओलसला ऑर्गनाइज करून देणे किंवा न्यूक्लिओलसचं प्रॉपर अरेंजमेंट करून देणे, हे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्टचं काम असतं. ठीक आहे, तर इकडे काय सांगितलंय? ऍट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट न्यूक्लिओलस बिकम ऑर्गनाइज. इथे तुम्हाला लक्षात येईल की इकडे मी सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन और न्यूक्लिओलर ऑर्गनायझर दिलाय. इट मीन्स की या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्टचं काम काय असतं? या न्यूक्लिओलसला ऑर्गनाइज करून देणे किंवा त्याचं प्रॉपर अरेंजमेंट करून देणे. ठीक आहे, हे कोण घडवून आणत असतं? सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट. देन सॅटेलाइट बॉडी इज अटॅच्ड ऍट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. ठीक आहे, इथे जर तुमच्या लक्षात आलं तर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनच्या ठिकाणी लगेच काय अटॅच आहे? सॅटेलाइट बॉडी अटॅच आहे. ठीक आहे, जे काय अटॅच आहे? सॅटेलाइट बॉडी अटॅच आहे. ठीक आहे, म्हणजे या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्टचं काम आहे सगळ्यात पहिले तर न्यूक्लिओलसला ऑर्गनाइज अरेंज करून देणे आणि त्याच सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनला काय अटॅच असते? एका एंडला सॅटेलाइट बॉडी अटॅच असते, त्यालाच तुम्ही कॅपिटल एस कॅपिटल ए कॅपिटल टी सॅट बॉडी असं सुद्धा म्हणू शकता. देन टर्न टू द नेक्स्ट पॉइंट. ईच क्रोमॅटिड कंटेन्स लॉंग अनब्रांच सेंट्रल स्लेंडर हायली कॉइल्ड डीएनए थ्रेड कॉल्ड एज क्रोमोनेमा. मग प्रत्येक जो क्रोमोझोम असतो इथेही दिसेल तुम्हाला आणि इथेही दिसेल. या क्रोमोझोम मध्ये काय प्रेझेंट असतं बाळांनो? एकदम हायली कॉइल्ड काय प्रेझेंट असतो? डबल स्ट्रँडेड डीएनए प्रेझेंट असतो. ठीक आहे, ज्याला म्हटलं जातं क्रोमोनेमा. काय म्हटलंय? ईच क्रोमॅटिड कंटेन्स लॉंग अनब्रांच की ज्याला कुठल्याही प्रकारची ब्रांच नसते, स्लेंडर ठीक आहे स्ट्रेट आणि हायली कॉइल की जो एकमेकांच्या भोवती गुंडाळला गेला असतो डीएनए थ्रेड कॉल्ड ऍज क्रोमोनेमा लाईक दिस. हे मधले जे तुम्हाला दिसत आहे तिकडे नाव सुद्धा दिलंय मी क्रोमोनेमॅटा. म्हणजे काय की ईच क्रोमॅटिड म्हणजे या साईडची क्रोमॅटिड सुद्धा आणि या साईडची क्रोमॅटिड सुद्धा याच्यामध्ये काय स्लेंडर हायली कॉइल्ड अनब्रांच्ड डीएनए थ्रेड प्रेझेंट असतो ज्याला आपण क्रोमोनेमा असं म्हणतो किंवा क्रोमोनेमॅटा असं म्हणतो. इट एक्सटेंड्स थ्रू लेंथ ऑफ द क्रोमॅटिड. जेवढी क्रोमॅटिडची लेंथ असणार लाईक इथून पासून इथपर्यंत जेवढीही क्रोमॅटिडची लेंथ असते तिथपर्यंत हा जो डीएनएचा थ्रेड असतो तो एक्सटेंड झालेला असतो किंवा स्ट्रेच्ड झालेला असतो. ठीक आहे,
देन क्रोमॅटिन कन्सिस्ट ऑफ डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल. मग हे जे क्रोमॅटिन आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये मी तुम्हाला आतमध्ये दाखवलंय की डबल स्ट्रँडेड डीएनए त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. विच एक्सटेंड फ्रॉम वन एंड ऑफ द क्रोमोझोम टू दी अदर. की जो डबल स्ट्रँडेड डीएनए जो असतो तो क्रोमोझोमच्या एका एंड पासून तर दुसऱ्या एंड पर्यंत काय असतो प्रेझेंट असतो किंवा एक्सटेंड झालेला असतो. देन डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ सेंट्रोमियर क्रोमोझोम्स आर ऑफ फोर टाइप्स. डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, आता याच्यामधल्या या दोन्ही क्रोमॅटिड्सना या दोन्ही साईडच्या क्रोमॅटिड्सना जोडून ठेवण्याचं काम हे सेंट्रोमियर करते रे, किंवा जो पॉइंट करतोय त्याला आपण सेंट्रोमियर म्हटलंय. तर मग वेगवेगळ्या क्रोमोझोम्स मध्ये या सेंट्रोमियरची जी पोझिशन असते ती वेगवेगळी असते. मग डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ दॅट सेंट्रोमियर या क्रोमोझोम्सचे चार टाइप्स पडलेले आहेत. फर्स्ट इज एक्रोसेंट्रिक, सेकंड वन इज टिलोसेंट्रिक, थर्ड वन इज सब मेटासेंट्रिक अँड फोर्थ वन इज मेटासेंट्रिक. तर याच्यामधला जो एक्रोसेंट्रिक असतो तो जे शेप्ड असतो, टिलोसेंट्रिक जो असतो तो आय शेप असतो, सब मेटासेंट्रिक जो असतो तो एल शेप असतो आणि मेटासेंट्रिक जो असतो तो व्ही शेप असतो. ठीक आहे. तर हे कशाच्या बेसिसवर टाइप्स पडलेत बाळांनो? ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ दी सेंट्रोमियर. सेंट्रोमियर त्या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये कोणत्या पोझिशनला प्रेझेंट आहे ऑन दी बेसिस ऑफ दॅट याचे चार टाइप्स पडलेले आहेत जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. आणि लास्ट पॉइंट आहे याच्यामधला, एंड्स ऑफ क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज टिलोमियर. क्रोमोझोमचे जे एंड्स असतात त्यांना आपण टिलोमियर असं म्हणतो. ठीक आहे. काय हे एका मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं फिल इन द ब्लँक्स मध्ये की एंड्स ऑफ द क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज डॅश 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 ऑर फिल इन द ब्लँक्स. तर तुम्हाला काय लिहायचंय तिकडे, टिलोमियर. म्हणजे एंड्स जे असतात क्रोमोझोमचे त्यांना आपण टिलोमियर असं म्हणतो. ठीक आहे. तर आता हे जे टाइप्स आहे हे थोडेसे इलॅबोरेट करून मी तुम्हाला दाखवते. इकडे मी डायग्राम काढली आहे की मेटासेंट्रिक सगळ्यात शेवटचं जे आहे मेटासेंट्रिक व्ही शेप असतं. ठीक आहे. तर मेटासेंट्रिक असंही असतं किंवा असंही असतं. व्ही शेप का म्हटलंय, कारण की दोन्हीकडच्या बाजू इक्वली डिवाइड झालेल्या असतात त्याच्यामध्ये, म्हणून आपण त्याला मेटासेंट्रिक म्हणतो. लाईक दोन्ही प्रकारे आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. देन सब मेटासेंट्रिक म्हणजे काय, की इथे एक्झॅक्टली मिडलला तो सेंट्रोमियर प्रेझेंट आहे. ठीक आहे. सब मेटासेंट्रिकला काय असतं की एक्झॅक्टली मिडलला तो सेंट्रोमियर प्रेझेंट नसता, थोडासा स्लाइटली मिडलच्या थोडासा बाजूला हा सेंट्रोमियर प्रेझेंट असतो, म्हणून आपण त्याला सब मेटासेंट्रिक म्हणतो. नेक्स्ट इज एक्रोसेंट्रिक. एक्रोसेंट्रिक म्हणजे एका बाजूला खूप जास्त क्रोमॅटिड असणार, दुसऱ्या बाजूला अगदी छोटासा क्रोमॅटिडचा स्ट्रक्चर असणार, त्याला आपण एक्रोसेंट्रिक म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा आहे टिलोसेंट्रिक, म्हणजे जेव्हा सेंट्रोमियर हा एंडिंग पोझिशनला असतो तेव्हा आपण त्याला टिलोसेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे ऑन दी बेसिस ऑफ की नेमका सेंट्रोमियर कोणत्या पोझिशनला आहे ऑन दी बेसिस ऑफ दॅट क्रोमोझोम्सचे चार टाइप्स पडलेले आहेत जे मी तुम्हाला आता सांगितले. उद्या आपल्याला सेक्स क्रोमोझोम्स बघायचे आहेत की सेक्स क्रोमोझोम, थोडीशी मी तुम्हाला आयडिया देते त्याच्याबद्दल की सेक्स क्रोमोझोम म्हणजे काय, की एक्स आणि वाय क्रोमोझोम्स असतात आपल्यामध्ये, राईट, की त्या ऑन दी बेसिस ऑफ दॅट क्रोमोझोम जेंडर ठरत असतो. दोन एक्स क्रोमोझोम्स असतील तर दॅट विल बी बेबी गर्ल, अँड एक्स वाय क्रोमोझोम असेल तर दॅट विल बी बेबी बॉय. ठीक आहे. हे यू ऑल आर वेल नोन अबाउट दिस. ठीक आहे. तर मग ते सेक्स क्रोमोझोम त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा कशा प्रकारे त्यांच्यामध्ये किंवा एक्स एक्स असेल तर काय, एक्स वाय असेल तर काय, ते थोडंसं तुम्हाला अगदी ब्रीफमध्ये दिलंय त्यांनी त्याच्यामध्ये. तर उद्या आपल्याला सेक्स क्रोमोझोम्स बघायचे आहेत. आज आपण स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम विच इज द मेन पार्ट ते बघितलंय. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम बऱ्याच वेळा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं की ज्याच्यामध्ये दिस डायग्राम इज मॅन्डेटरी, कारण डायग्राम वरून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लिहिता येतात. आता मग आपण डायग्रामच्या बेसिसवर डायग्राम जर तुम्ही काढली तर त्याच्यावरून तुम्ही डिस्क्राईब करू शकता, राईट, की मग हे सगळे पॉइंट्स आहे कशाबद्दल, क्रोमोझोम्स बद्दल, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम बद्दल. ज्याच्यामध्ये काय सांगितलंय की मेटाफेजला सगळ्यात पहिले तर आपण थोडंसं रिवाईज करूया 5 मिनिटात. काय सांगितलं की क्रोमोझोम जो असतो तो इझिली किंवा बेस्ट विजिबल केव्हा होतो, मेटाफेजच्या वेळी सेल डिव्हिजन मधली जी मेटाफेज असते तेव्हा आपण क्रोमोझोमला अंडर मायक्रोस्कोप इझिली किंवा बेस्ट काय करू शकतो, त्याचं जे इमेज असते ती अंडर मायक्रोस्कोप आपण त्या स्टेजमध्ये इझिली बघू शकतो, क्लिअरली विजिबल असते तेव्हा क्रोमोझोम. नेक्स्ट काय सांगितलंय
की क्रोमोसोमचं जे टिपिकल स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये दोन क्रोमॅटिड्स प्रेझेंट असतात की ज्या दोन क्रोमॅटिड्स एकमेकांना जॉईंट असतात ज्या पॉइंटच्या मदतीने ते एकमेकांना जॉईंट असतात त्याला आपण सेंट्रोमियर म्हणतो. त्याच्यानंतर याच्या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सारखे स्ट्रक्चरही किंवा कंपोनंट सुद्धा प्रेझेंट असतात. जे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असतं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असतं तिथे एक डिस्कशेप प्लेट असते ज्याला आपण कायनेटोकोर म्हणतो. मग प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सारखेच काही क्रोमोझोम मध्ये आणखी दोन एक किंवा दोन कॉन्स्ट्रिक्शन असतात ज्यांना आपण सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणतो. मग सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट जे असतं ते न्यूक्लिओलसला ऑर्गनाइज करण्यामध्ये हेल्प करतं आणि इन ऍडिशन टू दॅट त्यालाच सॅटेलाइट बॉडी सुद्धा अटॅच असते. नंतर काय सांगितलं की प्रत्येक क्रोमॅटिड जी असते त्याच्यामध्ये एक लॉंग अनब्रांच्ड थ्रेड डीएनए थ्रेड की जो हायली कॉइल्ड असतो तो प्रेझेंट असतो थ्रू आउट दी स्ट्रक्चर. म्हणजे एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत तो थ्रेड प्रेझेंट असतो. नंतर काय सांगितलंय की प्रत्येक क्रोमॅटिड मध्ये डबल स्ट्रँडेड डीएनए प्रेझेंट असतो की तो अगदी थ्रू आउट दी स्ट्रक्चर प्रेझेंट असतो. एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत क्रोमोझोमचा तो डबल स्ट्रँडेड डीएनए त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. आणि नंतर आपण पाहिलं की सेंट्रोमियरची पोझिशन कोणती आहे. ऑन दी बेसिस ऑफ दॅट त्याचे चार टाईप्स पडलेत. सगळ्यात पहिला टाईप आहे अॅक्रोसेंट्रिक, देन टिलोसेंट्रिक, मेटासेंट्रिक अँड सबमेटासेंट्रिक. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आपण पाहिला की क्रोमोझोमचा जो एंड असतो त्याला आपण टिलोमियर असं म्हणतो. ठीक आहे. तर दॅट्स इट फॉर टुडे. ह्याचे फोटोज मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करते आणि इन केस ऑफ एनी क्वेरी यू कॅन आस्क मी ऑन ग्रुप. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.